नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. मी आज आमच्या ठाण्यातल्या ठाणे नगर पोलीस स्टेशनला आहे. ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या अंडर भंडाराळी म्हणून आमचा एक एरिया येतो, जिथे एक जी जशी बदलापूरला एक घटना घडली तशाच प्रकारची घटना या भागात घडलेली. एक 11 वर्षाची मुलगी आहे आणि त्या मुलीवर तिथे राहणाऱ्या एका त्याचं वय किती माणसाचं 55 वर्षाच्या माणसाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीने ती घटना पूर्णपणे तिच्या आई वडिलांना घरी जाऊन सांगितली. तिच्या आई वडिलांनी घरी सांगितल्याच्या नंतर त्यांनी पोलीस चौकीत येऊन त्याच्याबाबतीत तक्रार केली. त्या स्वतः आरोपीला अरेस्ट केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिली. एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर त्याला ज्यावेळेला ही लोकांनी पोलिसांची बोलणं केलं त्यावेळेला सांगितलं सोमवारी त्याला हजर करणार आणि रविवारी सुट्टीच्या कोर्टात त्याला हजर केलं आणि बेल पण झाली. पोस्को अंतर्गत एखाद्या माणसाला अरेस्ट केल्याच्या नंतर बेल झाली. तो आता आम्ही ज्याला पोलिसांना याच्या बाबतीत विचारलं तर पोलिसांचं असं मत आहे की नाही, आम्हाला पण नाही माहिती, आमचं पण मत होतं की याला बेल नाही झाली पाहिजे, पण कशी बेल झाली माहिती आहे. माझं असं मत आहे की पोलिसांना माहिती आहेत ना की यातली किती कलम ही बेलेबल आहेत आणि नॉन बेलेबल आहेत. जर बेलेबल कलमं टाकली तर बेलच होणार आहे. सो मला असं वाटतंय की ठाणं म्हणून आपण या सगळ्या मुलीच्या माती उभे राहिले पाहिजेत. ज्या प्रकारे बदलापूरची लोक ही बदलापूरच्या मुलीच्या पाठी उभे राहिले होते तसे ठाणेकर म्हणून आपण सगळे या मुलीच्या पाठी उभे राहिले पाहिजे. या मुलीचं कुटुंब हे एकाएकी लढत होतं आतापर्यंत. ज्यावेळेला मला सगळ्यांचा सहभाग मला या आजच्या आंदोलनात हवाय. आम्ही 4 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आम्ही सगळे आज आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. जोपर्यंत त्या आरोपीला अरेस्ट केलं जात पुन्हा अरेस्ट केलं जात नाही आणि त्या आरोपीच्या केस ही फास्ट ट्रॅकवर चालत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. माझी ठाण्यातल्या सर्व ठाणेकरांना विनंती आहे की तुम्ही या 11 वर्षाच्या चुनौतीसोबत राहिलं पाहिजेत. फेसबुक आणि व्हॉट्सअपला फक्त स्टेटस ठेवून अशा गोष्टीवर अन्याय थांबत नाही. जर 1 महिन्यापूर्वीची घटना ही आपल्या शहरात परत रिपीट होत असेल तर अशा लोकांना ठेचलंच पाहिजे. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट की त्या मुलीच्या घरच्यांना आता ते त्या कुटुंब धमक्या देत आहेत आणि त्यांना धमकी देऊन सतत सांगतात की तुमच्यावर तुम्ही जे केलं ते बरोबर नाही, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. ज्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी जी ज्यांनी धमक्या दिल्यात त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. मी या सर्व कुटुंबांचं या हे सगळे स्थानिक तिथले नागरिक आहेत त्या सगळ्या नागरिकांसोबत आज 4 वाजल्यापासून बसणार. तुम्हाला कोणतं बोलायचं काही तुम्हाला काही बोलायचं? मी मुलीची आजी आहे आणि तिला जी ही घटना घडली तर इकडे न्याय जर मिळत नसेल तर न्याय कोणाकडे मागायचा? तर त्याच्यावर फास्ट कंप्लेंट करून त्याला पहिला अटक करा आणि त्याच्यावर कारवाई करा. जर तुम्हाला कारवाई करता येत नाही तर तुमच्या पोलीस स्टेशनच्या खुर्च्या खाली करा हे मला सांगायचं आहे. हा न्याय आहे हे पहिला संकेत. त्यांनी आज संध्याकाळपर्यंत त्यांना अटक केली नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत हेही त्यांनी घ्यायचं आहे. मी स्वतः उपोषणाला बसणार आहे आणि आमचे इतर बांधव बसणार आहे. त्यांनी लवकरात लवकर हे फास्ट करायला पाहिजे. काय केलं तर तुम्हाला 100% तुमच्या मागे सांगून मागे कोणाचं नाव घ्यायचं नाही, कोणाला नाव घ्यायचं नाही. पण मला ही फास्ट कारवाई झाली पाहिजे एवढं सांगायचं आहे, दुसरं काय नाही. आपल्याला न्याय मिळाला पाहिजे त्यावरून तुला काय बोलायचं? घडलेली घटना सांग काय घडलं. शुक्रवारी ही घटना भंडाराळी या परिसरामध्ये घडली. त्या घटनेसंदर्भात आम्ही स्वतः आरोपीला पोलिसांचं स्वाधीन केलं. त्याच्यानंतर पोस्को अंडर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आणि ते जे काही कलम लावले गेले त्या कलमाचं ज्ञान आम्हाला नसल्यामुळे आम्ही पूर्णपणे पोलिसांवरती विश्वास ठेवून कायदा आम्हाला मदत करेल त्या अपेक्षेने होतो. परंतु आम्हाला ही गोष्ट सांगितली गेली की सोमवारी त्याला कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि केस स्टँड केली जाईल. परंतु शनिवारी किंवा रविवारी सुट्टीच्या कोर्टाच्या दिवशी त्याचा जामीन मंजूर करण्यात आला आणि त्याच्यानंतर आम्हाला ज्याला ही गोष्ट कळली त्याला आम्ही पोलिसांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला पोलिसांकडनं कुठल्याही पद्धतीचे समाधानकारक उत्तरं मिळालेली नाही. आत्तापर्यंत आम्ही एकटे कुटुंबच फक्त कुटुंबाच्या लेवलला न्याय मिळवायचा प्रयत्न करत होतो. परंतु आता मी पुन्हा ठाणेकर नागरिकांना विनंती करेल की त्यांनी आमच्या या लढ्यामध्ये आम्हाला मदत करावी. धन्यवाद. 4 वाजता आपण सगळे जिल्हाधिकारी